सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे, त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने रात्रीमध्ये पाण्याची पातळी ही 5 फुटाने वाढून पाणी पातळी वाढली आहे, तर आता 10 फुटापर्यंत कृष्णेच्या पाणी पातळी गेली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून कोयना परिसरामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदी पाणी पातळी मात्र झपाट्याने वाढू लागली आहे। काल सायंकाळी 5 फुटाने ही पाणी पातळी वाढलेली आहे। सांगली आयर्न ब्रिज या ठिकाणी 10 फुटापर्यंत ही पाणी पातळी जाऊन पोचलेली आहे। कोयना असेल, चांदोली असेल, शिराळा असेल या भागामध्ये पडणाऱ्या पावसामुळे कृष्णेची पाणी पातळी मात्र झपाट्याने वाढू लागली आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। सांगलीला सांगलीवरून सांगलवाडीला जाणारा ब्रिज आता हा पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। हा पाऊस आणखी 4 ते 5 दिवस असाच चालू राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। सांगलीकरांना पुन्हा एकदा महापुराची आठवण होऊ लागलेली आहे। स्वप्नील एरंडोलीकर, सी न्यूज, सांगली।